नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार जुलै दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न टिंबटिंब प्रदेशामध्ये भगवान परशुरामांची एक्कावन्न फूट उंचीची मूर्ती बसवलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अरुणाचल प्रदेश या प्रदेशामध्ये भगवान परशुरामांची एक्कावन्न फूट उंचीची मूर्ती बसवलेली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर लोहित जिल्ह्यातील परशुराम कुंड या ठिकाणी ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा मन लावून पहा एक एक प्रश्न एक एक माहिती अत्यंत महत्वाची आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो बी एस एफ म्हणजेच काय बॉर्डर सेक्युरिटी फोर्स तर याचे विद्यमान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंकज कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पी के सिंग असं त्यांचं नाव आहे आणि ते कोण आहेत डिरेक्टर जनरल ऑफ बी एस एफ कधीचे सध्याचे करण मधील ते या ठिकाणी डिरेक्टर जनरल आहेत आता या ठिकाणी मी तुम्हाला एका इमेजच्या माध्यमातून काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या जे काही ऑर्गनायझेशन आहेत एजन्सी आहेत त्याचे चीफ कोण आहेत किंवा त्याचे डिरेक्टर जनरल कोण आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत हे महत्वाचे व्यक्ती आहेत पहा सुरुवातीला आर्मी चीफ कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल मनोज पांडेजी हे या ठिकाणी आर्मी, आर्मी चीफ आहेत एकोणतीसाव्या क्रमांकाचे ते आर्मी चीफ आहेत त्याच्यानंतर नेव्ही चीफ कोण आहेत आर हरिकुमार हे या ठिकाणी नेव्ही चीफ आहेत त्याच्यानंतर एअर चीफ कोण आहेत तर विवेक राम चौधरी हे या ठिकाणी एअर चीफ आहेत त्याच्यानंतर आय बीचे जे काही महासंचालक आहेत ते कोण आहेत तपन कुमार डेका हे या ठिकाणी आय बी चे महासंचालक आहेत त्याच्यानंतर बी एस एफ चे महासंचालक आपण आताच पाहिलं पंकज कुमार सिंग हे या ठिकाणी बी एस एफ चे महासंचालक आहेत त्याच्यानंतर सी आर पी एफ चे महासंचालक कोण आहेत तर कुलदीप सिंग असं त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर सी आय एस एफ त्याचा फुल फॉर्म काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स याचे महासंचालक कोण आहेत शीलवर्धन सिंग असं त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर आय टी बी पी चे या ठिकाणी महासंचालक कोण आहेत संजय अरोरा असं त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर एन एस जीचे महासंचालक कोण आहेत एम ए गणपती असं त्यांचं नाव आहे त्यानंतर एन सी बीचे महासंचालक एस एन प्रधान असं त्यांचं नाव आहे त्यानंतर एन डी आर एफचे महासंचालक अतुल करवाल असं नाव आहे सी बी आयचे महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल असं त्यांचं नाव आहे रॉचे जे काय महासंचालक आहेत त्यांचं नाव काय चीफ कोण आहेत रॉचे तर सामंत गोयल असं नाव आहे एन आय एचे चीफ कोण आहेत दिनकर गुप्ता असं त्यांचं नाव आहे अटॉर्नी जनरल कोण आहेत के के वेणुगोपाल आहेत आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत एन व्ही रमणा असं त्यांचं नाव आहे अत्यंत अत्यंत महत्वाचे हे नियुक्ती आहेत किंवा अपॉइंटमेंट आहेत शंभर टक्के याच्यावरील एक तरी मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न बघाव्यास भेटणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बांगलादेशामध्ये नुकतेच उद्घाटन झालेल्या पुलाचे नाव काय आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पद्मा ब्रिज पद्मा पूल असं त्या पुलाचं नाव आहे कोठे आहे तो पूल बांगलादेशमध्ये आहे तीन पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट बांगलादेशातील सर्वात लांब हा पूल असणार आहे दुसरा पॉईंट एकूण लांबी लांबी महत्वाची आहे लेंथ महत्वाची आहे सहा पूर्णांक दोन चार एक किलोमीटर लांबीचा हा पूल आहे तिसरा पॉइंट तुम्हाला शंभर टक्के असं विचारलं जाईल की हा पूल कशा कशाला जोडत आहे तर पद्मपूल आता भारत नेपाळ चीन म्यानमार सिंगापूर आणि थायलंडला या ठिकाणी जोडत आहे तर अशा प्रकारे या जो काही पुलाचं नाव आहे त्या पुलाचं नाव आहे पद्मा पूल आणि हे उद्घाटन कुठे झालं आहे बांगलादेशमध्ये बांगलादेशबद्दल सांगायचं म्हटलं तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पंतप्रधान आहेत शेख हसीना राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय तटरक्षक दलाने टिंबटिंब नावाची केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज वेतन प्रणाली सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पद्मा नावाची सेंट्रलाइज केंद्रीकृत वेतन प्रणाली सुरू केलेली आहे पहा मागच्या प्रश्नामध्ये काय होतं पद्मा नावाचा ब्रिज होता आणि या ठिकाणी काय आहे पद्मा नावाची केंद्रीकृत वेतन प्रणाली आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला आता कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी पी ए डी एम ए या पद्मामधील या सर्व अक्षरांचा फुल फॉर्म तर फुल फॉर्म लिहून घ्या pay or roll ऑटोमेशन फॉर डिसबर्समेंट ऑफ मंथली अलाउन्सेस मराठी मध्ये म्हणता येईल मासिक भत्त्यांच्या वितरणासाठी पे रोल ऑटोमेशन ठीक आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पद्मा तर भारतीय तटरक्षक दलाने पद्मा नावाची केंद्रीकृत वेतन प्रणाली सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या पहिला पॉइंट संरक्षण लेखा नियंत्रक त्यांचं नाव आहे रजनीश कुमार यांनी हे सुरू केलेलं आहे आणि दुसरा पॉइंट वेतन आणि भत्ते अखंड आणि वेळेवर वितरित करणे हे या प्रणालीच्या मागचा प्रमुख उद्देश आहे कोणत्या दलाने अशा प्रकारची प्रणाली सुरू केली आहे भारतीय तटरक्षक दल ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो आय सी जी म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड ज्याची स्थापना झाली आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला सध्याचे डिरेक्टर जनरल म्हणजे महासंचालक आहेत वीरेंद्र सिंग पठानिया ज्यांना आपण व्ही एस पठानिया असं सुद्धा म्हणतो आणि मुख्यालय हे इंडियन कोस्ट गार्डचं नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्य सरकारने अकरा हजार मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीसाठी अदानी समूहासोबत सामंजस्य करार केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने अकरा हजार मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीसाठी अदानी समूहासोबत सामंजस्य करार केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या पुढील पाच वर्षामध्ये अकरा हजार मेगावॉट ग्रीन पॉवर एनर्जी निर्माण करणार आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि दुसरा पॉइंट साठ हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होणार आहे आणि याच्या माध्यमातून तीस हजार लोकांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे किंवा एम्प्लॉयमेंट या ठिकाणी क्रिएट होणार आहे तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ ला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जगन्ना अम्मा योजने योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपये जारी केलेले आहेत मी बऱ्याच वेळेला सांगतो बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओमध्ये सांगतो ज्याही योजनेमध्ये ज्याही पुरस्कारामध्ये ज्याही स्कीममध्ये जगन्ना असं नाव येतं तर डिरेक्टली कशाला क्लिक, क्लिक करायचं तर या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याला क्लिक करायचं बरोबर तर या ठिकाणी जगन्ना त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे जगन्ना त्याच्यावरून अनेक प्रकारच्या स्कीम योजना त्या राज्यामध्ये लाँच करण्यात आलेल्या आहेत तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने जगन्ना अम्मा वोदी योजना लॉन्च केली आहे ज्याच्या अंतर्गत दोन पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट ही जी काही योजना आहे ती योजना काय सांगते तर मातांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही अनुदान देण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून दुसरा पॉइंट अम्मा वोदी योजना शाळेत जाणाऱ्या मुलाच्या आईला शैक्षणिक खर्चासाठी दरवर्षी पंधरा हजार रुपये प्रदान करते ज्यापैकी सरकार दोन हजार रुपये शाळा देखभाल निधी आणि शौचालय देखभाल निधीसाठी वापरणार आहे तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्याने जगन्ना अम्मा वोदी ही योजना लॉन्च केली आहे ज्या योजनेअंतर्गत राज्य सरकारने सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी अलोकेशन केलेलं आहे या ठिकाणी आंध्र प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि नागार्जुन सागर सोबत एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे हे सुद्धा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एक दोन तीन स्टार मार्क करून ठेवू शकता बरोबर तर मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण आहेत पर्याय क्रमांक सी विवेक फणसळ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विवेक फणसळकर असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि एम डी म्हणून ते अगोदर कार्यरत होते आता ते कोण बनले आहेत मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच्या अगोदर कोण होते तर त्यांचं नाव होतं संजय पांडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या देशाने ब्रिक्स गटाचा सदस्य होण्यासाठी अर्ज केलेला आहे ऍप्लिकेशन केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण या देशाने ब्रिक्स गटाचा सदस्य होण्यासाठी अर्ज केलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट हा जो काही इराण देश आहे या इराण देशाकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गॅस साठा आहे गॅस रिझर्व्ह आहे आणि दुसरा पॉइंट लिहून घ्या ब्रिक्स गटाबद्दल जगाच्या लोकसंख्येच्या चाळीस टक्क्याहून अधिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ब्रिक्सचा वाटा सुमारे सव्वीस टक्के आहे ट्वेंटी सिक्स पर्सेंट वाटा आहे बरोबर तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि कोणत्या गटामध्ये समावेश होण्यासाठी अप्लिकेशन केलेलं आहे ब्रिक्स तर या ब्रिक्स बद्दल चार पाच गोष्टी लिहून घ्या ब्रिक्स हे अगोदर होण्याच्या अगोदर ब्रिक होतं म्हणजेच चारच देश कोणकोणते ब्राझील रशिया भारत आणि चीन ज्याला आपण बोलतो ब्रिक बरोबर त्याच्यामध्ये दोन हजार दहा ला पाचवा देश ॲड झाला दक्षिण आफ्रिका म्हणजेच साऊथ आफ्रिका त्याच्यामुळे बी आर आय सीच्या पुढे अजून एक शब्द लागला यस आणि त्याला पुन्हा आपण बोलतो ब्रिक्स या ब्रिक्सचं मुख्यालय आहे चीन या ठिकाणी लेटेस्ट चौदावं जे काही ब्रिक्स समिट झालं ते चीन या ठिकाणी झालं त्याच्या अगोदर तेरावं समिट झालं आपल्या प्यारा भारतामध्ये ही स गोष्ट लक्षा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतापर्यंत आत्तापर्यंत भारतामध्ये किती वेळेस ब्रिक्स समिट झालं तर तीन वेळेस दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्याने आपल्या बजेटमध्ये घरांना तीनशे युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंजाब या राज्य सरकारने आपल्या आप बजेटमध्ये ज्या ठिकाणच्या त्या ठिकाणचे काही हाऊस होल्ड अप्लायन्सेस आहेत किंवा हाऊस होल्ड घरांना आहेत तीनशे युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक ए पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंजाब बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहेत चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे भाकरा नांगल ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दोन स्टार मार्क करून ठेवा बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेले भाकरा नांगल धरण भाकरा नांगल प्रोजेक्ट कोणत्या राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया याचा फाउंडेशन डे स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक जुलैला या ठिकाणी एस बी आयचा स्थापना दिवस म्हणून आपण साजरा केलेला आहे मला फक्त कमेंट करून सांगा एस बी आयची जे काही फाउंडेशन डे आहे ये की इयर किती आहे तेवढं सांगा एसबीआय सध्याचे चेअरमॅन कोण आहेत ते सांगा आणि एसबीआय बँकेचं मुख्यालय कुठे आहे एवढं सांगा या तीन गोष्टी कमेंटमध्ये करून सांगायच्या आहेत ठीक आहे तोपर्यंत आपण काय करूया जुलै महिन्यातील महत्वाच्या दिवसांवरती रिव्हिजन मारूया एक जुलैला भरपूर सारे महत्वाचे दिवस असतात जसे की नॅशनल डॉक्टर डे राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए डे जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा मर्सरच्या दोन हजार बावीस नुसार अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते आहे म्हणजेच मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी इन in इंडिया दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी मुंबई हे शहर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात एक्सपेन्सिव्ह शहर आहे कशा कशाच्या बाबतीत तर राहण्याच्या खर्चा बाबतीत आणि निवास खर्चा बाबतीत दोन्हीच्या दृष्टिकोनातून मुंबई हे शहर मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी इन in द इंडिया ठरलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार मध्ये आयोजित अकराव्या वर्ल्ड अर्बन फोरम जागतिक शहरी मंचाचे ठिकाण कोणते ठरवण्यात आलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अकराव्या क्रमांकाचं जागतिक शहरी मंच या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे या वर्ल्ड अर्बन फोरमचं अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणता देश आर आय एम पी एस सी म्हणजेच रिम ऑफ द पॅसिफिक सागरी लष्करी सरावाचे नेतृत्व करतो बाराव्या नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अमेरिका हा देश दे या ठिकाणी रिम ऑफ द पॅसिफिक सागरी लष्करी सरावाचे नेतृत्व करतो या ठिकाणी हा जो काही सराव आहे तो द्विवार्षिक व्यायाम आहे द्विवार्षिक सराव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट अठ्ठावीसाव्या क्रमांकाचा हा द्विवार्षिक व्यायाम असणार आहे दुसरा पॉइंट या ऑपरेशन मध्ये जवळपास सव्वीस राष्ट्रांचा सहभाग होणार रा आहे असं अपेक्षित आहे आणि तिसरा पॉइंट चीन सोबत सागरी तणाव वाढत असताना मुक्त आणि इंडो पॅसिफिक प्रदेशाला प्रोत्साहन देणे हा या पॅसिफिक किंवा द्विवार्षिक व्यायामाचा मागचा उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे हो त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेला आहे मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलेली आहे पंधरावे सतरावे एकोणीसावे कि विसावे तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद